तुला काय वाटतं मी बदलेन? जमणारच नाही मला ते. ठीक बाय. एक मिनिट, तू काय लगेच निघालीस? हो झालं ना आता सेशन, झालं मस्तच झालंय सेशन, आता घरी जायचं. बरोबर आहे, सेशन झालंच आहे. उद्या येणारच ना इथे काउन्सिलिंगला? नो नाही, अजिबात नाही येणार. मला नाही आवडलंय हे. काय नाही, बरोबर आहे, मान्य आहे, पण हे उत्तर जर तू तुझ्या बाबांना दिलं तर त्यांना ते नाही आवडणार. बाबा हर्ट होईल ना? हा, माझ्याकडे एक उपाय आहे. काय? आपल्या घरच्यांना वाईट वाटायला नको, त्यांची मनं सांभाळली जावी, म्हणून मला असं वाटतं आपण इथे येत जाऊ. इथे येत जाऊ आणि काय करायचं? रोज मंकी आणि ददूची लव्ह स्टोरी ऐकायची आहे? नाही ऐकायची नाही, आपण काय करू, फक्त त्या बाईंना आपलं तोंड दाखवू आणि इकडनं निघू. आणि जाऊ कुठेतरी काल सारखं. हे बघ, हे बघ, मी तुझा बॉयफ्रेंड होण्याचा प्रयत्न करतोय, जरा मला सहकार्य कर. खरंच ऐक ना, हे बघ सोड, ते काढून टाक डोक्यात ना, तुला नाही जमणार ते. मी प्रयत्न करतोय ना. प्रयत्न कशाला? नको, मनापासून प्रयत्न करतो. मला प्लीज जरा सहकार्य कर, मला साथ दे. मी बघ, नाही नाही नाही, मी सहकार्य करणारच नाहीये. ते तुझं तुला करायचंय, कळलं का? तुला नाही जमणार. मला एक संधी दे. मी बघ, तू प्रयत्न बघशील माझे, मी खरंच मनापासून प्रयत्न करतोय. प्लीज मला एक संधी दे, मी सांगतो तसं कर प्लीज. नक्की? नक्की बघ, म्हणजे एकदम नक्की. एकदम नक्की, एकदम नक्की. एक संधी तू बघ. हा उद्या येशील इथे ना? तू जर खरंच हे असं केलंस ना, तर तू माझा बेस्ट बॉयफ्रेंड असे. हो मी प्रयत्न करेन आणि उद्या भेटूया मग. Congratulations to both of you. Congratulations. मी तुझा बॉयफ्रेंड होण्याचा प्रयत्न करतोय, जरा मला सहकार्य कर. पप्पू काय गं, कोणाकडे बघून हसतीयस आणि एवढी खुश कशी काय? बाय द वे, दादाने सांगितलेल्या त्या काउन्सिलर मॅडम कडे जाऊन आलीस ना तू? हो गेले होते ना, ददू कडे गेले होते, भेटून आले तिला. ददू? कोण ददू? अग म्हणजे त्या काउन्सिलर, त्यांचं नाव काय माहितीये तुला? दमयंती दुधखुळे. एवढं लांब लचक नाव असतं का मला सांग? बरं त्यांच्याशी बोलताना ते सतत आपलं दमयंती किंवा दुधखुळे एवढं सगळं करण्यापेक्षा मी शॉर्ट फॉर्म केला त्यांच्या नावाचा, ददू. पण तुला खरं सांगू आत्ती, खऱ्या काउन्सिलिंगची गरज त्या ददूलाच आहे. अगं मी आणि खडूस आमचा प्रॉब्लेम घेऊन तिच्याकडे गेलेलो ना, पण आम्हाला तिचं काउन्सिलिंग करायला लागलं. म्हणजे ती आमचं काउन्सिलिंग करत होती तर मध्ये ती रडायलाच लागली. अगं का, तू काही बोललीस का काय तिला? म्हणजे काही मेडम आकडे बोलली नाहीस ना? काही काय बोलतेस ग तू आत्ती, असं कसं करेन मी?
अगं तिचे तिचेच काहीतरी इश्यूज आहेत तिच्या लाईफ मध्ये, ती आणि त्या ददूचा मंकी वगैरे. सोड ना, जाऊ दे. म्हणजे माझा सांगायचं काय आहे, तिचे तिचेच खूप प्रॉब्लेम्स आहेत तिच्या आयुष्यात, कळलं का? ती इतकी रडत होती ना, ती आम्ही तिला शांत करत होतो पूर्ण वेळ. मी तुला सांगत होते अप्पू, त्या बाईकडे जाण्याची काही गरजच नाही, तू सॉर्टेड आहेस, परत अजिबात तिच्याकडे जाऊ नकोस. एक मिनिट, मी इथे आत्तेशी बोलतेय ना, हा? तू कशाला मध्ये मध्ये नाक खुपसतीस? हिच अप्पू, एक मिनिट, एक मिनिट. मी काय म्हणतो अप्पू, हे बघ, तिथे जायचं का नाही जायचं हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. हा, तिथे जाऊन खरोखरच तुला काही फायदा होणार नसेल तर तुझं तू ठरव. मी तुला काहीही सक्ती करणार नाही. पण बाबा, काउन्सिलिंगला जायला माझी काही हरकत नाहीये ऍक्च्युली. मी अजून ऍटलीस्ट 2 सेशन्स तरी करू शकते. म्हणजे उद्या सुद्धा तू जाणार आहेस ना काउन्सिलिंगला? नक्की. कसं आहे त्या बिचाऱ्या ददू, आय मीन दमयंती दुधखुळेंना सुद्धा एक चान्स मिळायला पाहिजे ना बाबा. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना चान्स मिळावा म्हणून तू जाणार आहेस का? ऑफकोर्स, अर्थात. नाहीतर तुला काय वाटलं मी खडूसला भेटायला जाणार आहे? नो, नाही. पण मी कुठे असं म्हणालोय, तुझं तूच ठरवतेस. पण ठीक आहे, तुला जावंस वाटतंय हे महत्वाचं. नशेब ह्या कुकी गँगनं मला आल्या आल्या गाठलं नाही, नाहीतर प्रश्नांचा भडीमार करून हैराण करून टाकलं असतं. काय शशांक, कधी आलास? आलात तुम्ही? हो, तरीच म्हटलं माझ्या राशीचे ग्रह का आले नाहीत अजून. नाही, यावेळेस फक्त आम्ही नाही आलोय, अजून कोणीतरी आलाय. कोण? अपूर्व आहे. अरे काय, अपूर्व कशी येईल? हे बघ, टॅन टॅन. अरे निखिल राव, खूप दिवसांनी. चालेल साहेब, आता तुमच्या आयुष्यात फक्त अप्पूच इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे आम्ही कोणीच नाही. नाही असं अजिबात नाही. तुम्ही काय आलात कधी? अरे बँगलोरचा प्रोजेक्ट संपवला आणि थेट इथे आलो. नाही, बरं केलं तुम्ही आलात, आम्ही फार मिस केलं तुम्हाला. मिस तर मी पण खूप केलं. पण हो, आजपर्यंतचे, इनफॅक्ट आत्तापर्यंतचे सगळे अपडेट्स आहेत माझ्याकडे चालेचा. मला कळलं नाही अपडेट्स म्हणजे काय. अरे अपडेट्स म्हणजे तू अप्पूशी कसा बोललास, कसा वागलास, ते सगळं सांगितलं आम्ही. ठीक आहे, आता झाली माझ्याकडनं चूक, आयुष्यभर ऐकवणार आहात का मला? हा बरं, ते सोड. मला एक सांग, आज तुम्ही काउन्सिलरकडे गेला होतात ना, मग त्याचं काय झालं? काय नाही, जाऊन आलो आम्ही. चांगलं झालं सेशन. बर, आणि आता काय बोलायचं, काय सांगायचं, मी नंतर सगळं सांगतो. आता काय, जरा आराम करतो, दमलोय जरा, आपण बोलूया ना. सांगतो मी तुम्हाला.
बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू आराम कर, आम्ही जातो. काय झालं? निखिल इतक्या दिवसांनी आलाय, इथे जरा मजा मस्ती करूया, कळत नाही तुला? अहो तुम्हाला कळत नाहीये का, निखिल इतक्या दिवसांनी आलेत, त्या दोघांना जरा एकत्र टाइम स्पेंड करू दे. नाही 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 तसं काही नाहीये, शशांक दादाला आराम करायचा होता म्हणून म्हटलं की आपण. स्वामी तसं काही नाही ना, आम्हाला समजतंय. नो प्रॉब्लेम, तुम्ही जा. आणि सुमी तसंही तुझ्या करता निखिल नवरा कमी आणि बॉयफ्रेंड जास्त आहे. पण काय म्हणा, नवरा बायकोचं नातं असावं तर ते तुमच्यासारखं. अरे बघताय काय, चला चला. एक मिनिट निखिल, एक मिनिट, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. का काय झालं? मला निखिल रावांशी बोलायचं आहे. तुम्ही गेलात तरी चालेल, रादर तुम्ही जाच. शशांक काय सांगतो तुम्हाला कळत नाही का? चला निघा, मोठी माणसं बोलतात ना, चला निघा. चल प्लीज चल सुमी, चल चला मानसी, थांबायचं. चला असं नाही त्यांना टाइम स्पेंड करायचं. अरे असू, तू सुद्धा जा कुकी. ओके, मला निखिल रावांशीच एकट्यात बोलायचं. जातोस ना तू? निखिल राव, या एक मिनिट, या मी सांग, एक मिनिट बसा. जरा मला सांगायचं असं आहे की मी अपूर्वला असं प्रॉमिस केलंय की मी तिला तिचा बॉयफ्रेंड बनवून दाखवेन. आता मला ह्याची काही आयडिया नाही, मला काहीच अंदाज नाही, तर त्याचं जरा मला टेन्शन आलं. टेन्शन कसलं घेतोय, जमेल सगळं जमेल. मी आलोय ना आता, मी तुला अशा अशा ट्रिक्स देईन की ती दोन दिवसात इथे तुझ्या जवळ असेल. हे होईल शक्य? होईल. अरे 100% शक्य. तू बस 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 बस. तिला काय हवंय? तिला हवंय की तू तिचा बॉयफ्रेंड असल्यासारखं वागावस. मग आता तिच्या काय अपेक्षा आहेत किंवा तिला नेमकं काय हवंय एवढंच तुला समजून घे. नाही मला नेमकं तेच कळत नाही. हा म्हणजे मी तिला फुलं देईन किंवा असं चॉकलेट्स देईन किंवा फिरायला घेऊन जाईन कुठेतरी, ते डेटवर नेणं वगैरे तुमच्या भाषेत म्हणतात, तसं मी ते करेन. त्याच्या पुढे काय तर ते मला कळत नाही. तू तिला फुलं देशील? हा. चॉकलेट देशील? हा. डेटवर घेऊन जाशील? हो. महागडी गिफ्ट्स पण देशील? हा. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. का असं का? अरे या गोष्टी काय फक्त बॉयफ्रेंडच करू शकतो का? नाही, नवरा पण करू शकतो. कळतंय? आता तू तू सुमीला विचार ना, मी तिचा नवरा वाटतो की बॉयफ्रेंड. बर ते जाऊ, ते जाऊ. मी तुला एक सिंपल प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. नवरा आणि बॉयफ्रेंड यात फरक काय सांग. खूपच फरक असतो. हा म्हणजे खर तर नवरा बायको यांचं ना आता सर्व मान्य असतं, त्याला समाजाची एक प्रकारे संमती असते आणि ते नातं तसं. अरे शशांक कधीतरी तू ज्या वयाचा आहेस त्या वयाचा असल्यासारखा वाग ना. अहो पण यात वयाचा काय संबंध निखिल राव, ते सर्व मान्य असतंच की नवरा बायकोस. हे बघ सिम्पल गोष्ट, लग्न झाल्यावर ना आपण रिलॅक्स्ड असतो. आपल्याला ताणतणाव आले, रागावलो, भांडलो तरी काय, ती आपलीच आहे, आपल्याला कुठे सोडून जाणार असं वाटतं की नाही. पण बॉयफ्रेंड असताना तसं नसतं. बॉयफ्रेंड असताना एक आस असते, आपण चुकलो आणि ती आपल्याला सोडून गेली तर ही भीती पण असते. त्यामुळे इथे आणि इथे हे आत्ता काय केलं, हा प्रेम व्यक्त करण्याचा असं नवीन ट्रेंड वगैरे का? काय मी आनंदित नाही या गोष्टींपासून, मला काय तसं. अरे जेव्हा इथे आणि इथे हे वाटेल की ती जी मुलगी आहे ती नाही मिळाली किंवा सोडून गेली तर तुझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही, तेव्हा तू शिस्तीत वागशील. कळलं? त्यामुळे इथे आणि इथे. येते मला थोडं थोडं लक्षात येत आहे. गुड. कायम काय करतोय शशांक? अरे शशांक बरोबर करतोय. हे बघ
तुला अप्पूला परत मिळवायचंय की नाही, मग तुला हे करावंच लागेल, करावंच लागेल. कमा ठीक आहे, मी प्रयत्न करेन. म्हणजे करतो मी. सर गेले कुठे? हे शशांक सर इथेही नाही, इन्स्टिट्यूट मध्येही दिसले नाही. काम अर्धवट टाकून मुद्दाम घरी जाणार नाहीत ते, आणि तेही इतक्या लवकर. इम्पॉसिबल. काय चाललंय यांचं? गेल्या काही दिवसांपासून कामाकडे पण खूप दुर्लक्ष करतायत सर. नवीन प्रोजेक्टवर इतक्या मनापासून काम करणारे ते, हल्ली त्यांचा कामाचा उत्साह गेलाय कुठे? इतके बेफिकीर कसे वागू शकतात? मला शोधून काढावं लागेल. तू सरांच्या केबिन मध्ये काय करतेस? आणि तेही सर इथे नसताना. मी मला काही डाउट्स होते, आय मीन आहे, पण सर नाही येत ना इथे. अच्छा, मग तू काय त्यांना ड्रॉवर मध्ये शोधते? सरांनी माझ्यासाठी काही नोट ठेवले का ते शोधत होते. बाय द वे, तुम्ही दोघं काय माझ्यावर पाळत ठेवून आहात का? एक मिनिट, सरांनीच आम्हाला इथे बसून काम करायला सांगितलंय. मग ते आहेत कुठे? तुम्हाला दोघांना काही सांगून गेलेत का? कसं आहे ना नेत्रा, ते आपले सिनियर आहेत आणि आपल्याला सांगून जायला ते अजिबात बांधील नाही, तरी सांगून गेले. एक्झॅक्टली. शशांक सर त्यांच्या बायकोसोबत बाहेर गेले आणि ते आज इन्स्टिट्यूटला येणारच नाहीये. त्या बीए फेल मुलीला भेटायला सर काम टाकून गेले का? पण कुठे गेले असतील ते? बरं झालं तू आलीस, बरं झालं. मी तुलाच फोन लावत होतो. अरे जरा लेट झाला, कारण मी रिक्षाने आले. कार घेऊन मुद्दामच आले नाही, नाही तर मग सगळा रिपोर्ट बाबाला जातो ना. ठीक आहे सर, निघूया. तिकडे कुठे निघालीस तू? अरे आपलं ठरलंय ना, तिकडे जायचं. ददूला हाय म्हणायचं आणि निघायचं. पण तुला नाही आवडलं ना तिकडे जायला, सोड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. कडूस, तुला तुझं सरप्राईज लक्षात आहे ना? चांगलंच लक्षात आहे माझ्या. मी एक रोमॅन्टिक प्लॅन तयार केलाय. तू प्लॅन केलायस? मीच केलाय. नाही नाही नाही, मला मला विश्वासच नाही बसत आहे खडूस. एक काम कर, तू तू मला सांग नक्की नक्की काय प्लॅन केलास तू? प्लॅन सिक्रेट आहे. सिक्रेट? अरे काय, तुझं काय करायचं? आज तर राहू दे, उद्याच बघू. पण दधूने विचारलं तर तिला काय सांगायचं? तिला असं सांगू की ददू खूप महत्वाचं काम निघालं आमचं, येतो आम्ही नंतर. समथिंग लाईक दॅट. ठीक आहे सर, सांगू.
अरे वा, या दोघांमधले वाद संपलेले दिसतात. माझ्या एकाच सेशन मध्ये वा दोघे एकमेकांना चान्स देत आहेत. अरे या गोड मुलीनं सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा मंकूकडे जायला काहीच हरकत नाहीतरी डिवोर्स नंतर आम्ही दोघांनी लग्न केलंच नाहीये, त्याच्यामुळे आमच्या नात्याला चान्स द्यायला काहीच हरकत नाही. मंकू नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.